सच बोलना अगर बगावत है तो मैं बगावत खोर हूं, असा नारा काटोल मधील भाजप आमदारांनी दिलाय. बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या आणि स्वतंत्र विदर्भ यासारख्या मुद्द्यांवरून रविवारपासून विदर्भ आत्मबळ यात्रा सुरू करण्यात आली आहे. ही यात्रा विदर्भातील 62 मतदारसंघातून करण्यात येणार असून 16 फेब्रुवारी पर्यंत ही यात्रा काढण्यात येणार आहे. एकीकडे स्वतंत्र विदर्भाची मागणी होत असताना दुसरीकडे आत्मबळ यात्रा काढण्यात येते, त्यामुळे आत्मबळ यात्रेला कितपत प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष देशमुख यांनी आज पासून आत्मबळ यात्रा सुरू केलेली आहे. नागपूरच्या या दीक्षाभूमीपासून ही यात्रा सुरू झालेली आहे. आपण बघू शकतो की यांच्या पाठीमागे ही दीक्षाभूमी आहे आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी आजपासून इथे ही यात्रा सुरू केलेली आहे. नेमका या यात्रेला त्यांचा काय उद्देश आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. काय सांगाल एकंदरीत, आज जी यात्रा सुरू होत आहे तुमचा मुख्य उद्देश काय? लहान राज्य झाली पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. वेगळ्या विदर्भाबाबत लोकांना त्या पद्धतीचं विदर्भाच्या राज्याच्या घटनेच्या संदर्भात पक्षांनी आश्वासन दिलं आहे आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये पक्ष विदर्भ राज्य नक्कीच बनवेल. आणि त्यासाठी पण ज्या अडचणीची ज्या गोष्टी आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत चालल्या, बेरोजगारीचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे, ही सर्व परिस्थिती बदलावी, लोकांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी ही विदर्भ आत्मबळ यात्रा आम्ही चालू. जनतेमध्ये जाणार तेव्हा कोणत्या मुद्द्यावर तुमचा जास्त फोकस असणार? प्रामुख्याने विदर्भातील शेतकरी हा त्रस्त आहे. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे. पक्षाच्या वतीने सोयाबीनला 6,000 भाव, कापसाला 7,000 भाव, आत्महत्याचं प्रमाण जे वाढत चाललं आहे ते थांबवण्याच्या दृष्टीने आणि विशेष करून युवकांमध्ये बेरोजगारीचा प्रश्न फार मोठा झालेला आहे, तो प्रश्न मार्गी लागावा त्यासाठी इथे औद्योगिकरण झालं पाहिजे. कॅमेरामॅन दिनेश सातपुतेसह तुषार कोहळे, जय महाराष्ट्र न्यूज.